हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आजचा आपला ब्रिज कोर्सचा 21 डे आहे आणि आज आपण युनिटरी मेथड शिकणार आहोत आणि त्यासाठी जे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत सोडवायला, ते आपण सोडवून पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, इफ द कॉस्ट ऑफ 15 बॉल्स इज ₹100, देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 1 बॉल. जर 15 बॉलची किंमत 100 रुपये असेल तर एका बॉलची किंमत किती. मग आपण पहिल्यांदा जे दिलंय ते तेवढं लिहून घ्यायचं. इथं म्हणूया कॉस्ट ऑफ 15 बॉल्स किती दिले आपल्याला, ₹100. आता काय काढायचे आपल्याला, 1 बॉलची कॉस्ट काढायची. कॉस्ट ऑफ 1 बॉल म्हणजेच काय येणार, 100 डिवायडेड बाय 15. मग 100 ला 15 ने डिवाइड करायचं. तर बघा, 100 डिवाइड बाय 15, 15 पेक्षा 10 मोठा आहे म्हणून 15 झिरोचा 0 घेणार आपण इथं, आहे की नाही. इथं येणार 10, वरून घेतला 0, 100 झाले. जवळचा नंबर बघा कोणता येतोय, 15 6 जा 90, 15 7 जा 105. मग 15 6 जा 90 घेऊया. 0 मधून 0 गेला 0, 0 पेक्षा 9 मोठा आहे, इकडून 1 घेतला, इथं झाले 10, 10 मधून 9 गेला, 1 उरला, इथं उरला 0, 0 तसंच घेतला. 15 6 जा 90. पुन्हा आपण एक्स्ट्रा 0 घेतला, पॉईंट दिला, पुन्हा 15 6 जा 90 येणार, पुन्हा 10 उरणार. म्हणजेच त्याची कॉस्ट किती असणार आहे मित्रांनो, 6.6. किंवा इथं पुन्हा 6च येणार आहे, पुढे घेतलं करत गेलं तरी 6.6च येणार आहे, म्हणून आपण 6.66 असे सुद्धा म्हणू शकतो. कळलं? मग या ठिकाणी आपण लिहूया, द कॉस्ट ऑफ 1 बॉल इज ₹6.66. ओके, आता पुढे या ठिकाणी म्हणलंय, इफ कॉस्ट ऑफ 14 चेअर्स इज 5,992, देन वॉट अमाऊंट इज टू बी पेड फॉर 12 चेअर्स. 14 चेअरची कॉस्ट एवढी आहे तर 12 चेअरची कॉस्ट किती. मग आपण या ठिकाणी म्हणूया, दिलंय ते लिहूया पहिल्यांदा, कॉस्ट ऑफ 14 चेअर्स किती आहे, 5,992. आता कॉस्ट ऑफ 1 चेअर काढावी लागेल आपल्याला. मग काय करायचं, या 5,992 ला 14 ने डिवाइड करायचं. तुम्ही असं डिव्हिजन करू शकताय, 5,992 डिवाइड बाय 14, 14 4 जा 56, 9 मधून 6 गेला, 3 उरला, 5 मायनस 5 0, इकडून 9 घेतला, 39 झाला, 14 2 जा 28, 9 मधून 8 गेला, 1 उरला, 3 मधून 2 गेला, 1 उरला, वरून घेतला 2, 112 झालं, 14 8 जा 112 0, म्हणजे किती आली, 428. एका चेअरची कॉस्ट किती आली, 428. आता आपल्याला किती चेअरची कॉस्ट काढायची आहे, 12 चेअरची. मग इथं म्हणूया कॉस्ट ऑफ 12 चेअर्स. मग एका चेअरचे कॉस्ट आहे 428, त्याला 12 ने मल्टिप्लाय करायचं. मग इथं मल्टिप्लाय करूया आपण, 428 मल्टिप्लाय बाय 12, 12 8 जा 96, कॅरी ओवर 9, 12 2 जा 24, 24 आणि 9 33, कॅरी ओवर 3, 12 4 जा 48, 48 आणि 3 51, 5,136. 5,136 आली कॉस्ट. मग आपण या ठिकाणी, सो द कॉस्ट ऑफ 12 चेअर्स इज ₹5,136. ओके, तर हे असं करायचं. आता मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघा, इफ द वेट ऑफ 30 कंटेनर्स इज 6 किलोग्रॅम, देन व्हॉट इज द वेट ऑफ 1,080 कंटेनर्स. तर बघा आता हे कसं सोडवायचंय, हे जरा वेगळ्या मेथडने करूया, किंवा हे आपण आता केलं त्या मेथडने सुद्धा करता येऊ शकते आपल्याला.
या ठिकाणी म्हणूया वेट ऑफ 30 कंटेनर्स किती आहे 6 किलोग्राम. मग इथं म्हणूया वेट ऑफ 1 कंटेनर. आता 6 ला 30 ने डिवाइड करावं लागेल पण डिव्हिजन करायचं नाही, 6 आपण 30 किलोग्राम लिहूया आपण बरोबर. आता आपल्याला किती कंटेनरचं वेट काढायचं आहे 1080 चं. मग आपण म्हणूया इथं वेट ऑफ 1080 कंटेनर्स. मग एकाचं वेट किती आहे 6 upon 30, त्याला 1080 ने मल्टीप्लाय करायचं. ओके मग आता काय करायचं पहिल्यांदा बघा, इथं डिनॉमिनेटर असणारे 1, या 0 ला हा 0 कट केला, 6 ला 3 ने डिवाइड करूया 2 येणार आहे. आता काय आलं 2 multiply by 108. आता 2 ला 108 ने मल्टीप्लाय केल्यावर किती येणार 2 8 जा 16 कॅरी ओवर 1, 0 2 जा 0, 0 आणि 1 1, 2 1 जा 2, 216 किलोग्राम. कळलं? 1080 कंटेनरचं वेट किती येणार आहे 216 किलोग्रॅम. तर हे असं सोडवायचं आहे. ओके okay?